काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार आज मातोश्रीवर जाणार असल्याचं कथ आहे. दुपारी 12:30 ते मातोश्रीवर जाणार असल्याचं कथ आहे. आता अब्दुल सत्तार शिवसेनेत प्रवेश करणार का अशा चर्चांना उधाण आलेलं आहे. ही राजकीय बातमी आत्ताची. दुपारी 12:30 अब्दुल सत्तार हे मातोश्रीवर जाणार आहेत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ते भेट देणार आहेत. काँग्रेसला आता आणखी एक धक्का बसणार का अशी चर्चा सुरू झाली. अब्दुल सत्तार यांनी त्या दिवशी भाजपच्या महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत जनतेला अभिवादन करण्यासाठी म्हणून ते महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांसोबत गाडीवर उभे होते आणि त्यानंतर आता आज ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी म्हणून मातोश्रीवर जाणार असल्याचं कथे. अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी विशाल कोरोळे यांच्याकडून. विशाल, काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार का अशी चर्चा आता सुरू झाली आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आता अब्दुल सत्तार शिवसेनेत प्रवेश करणार का? सुवर्णा, अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचं लोकसभा निवडणुकीच्या आधी सोडलेलं होतं. काँग्रेससोबत त्यांचे वादही झाले होते आणि त्यानंतर काँग्रेस पक्षातनं त्यांची हकालपट्टी झालेली होती. या सगळ्यानंतर अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाईल अशी चर्चा सुरू होती. मुख्यमंत्र्यांसोबत, रावसाहेब दानवे त्यावेळेसचे प्रदेशाध्यक्ष, त्यांच्यासोबत अब्दुल सत्तार यांची चर्चाही झाली. इतकंच नाही तर 4 दिवसाआधी जेव्हा महाजनादेश यात्रा त्यांच्या गावी सिल्लोडला होती तिथं मुख्यमंत्र्यांच्या रथावर सुद्धा अब्दुल सत्तार होते. मात्र आता अचानक असं काय बदललं की अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाण्याऐवजी शिवसेनेत जातोय, हा महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर सिल्लोडच्या स्थानिक नेत्यांचा अब्दुल सत्तारांच्या भाजप प्रवेशाला विरोध होता आणि त्यामुळेच हे सगळं झालं असावं अशी शक्यता वर्तवण्यात येते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अब्दुल सत्तार थोड्याच वेळात मातोश्रीवर जाणार आहे आणि मातोश्रीचा भगवा, शिवसेनेचा भगवा आता हातात घेऊन ते शिवसेनेत प्रवेश करणार आहे अशी माहिती मिळते. येणारा काळ अब्दुल सत्तारचा आतापर्यंतचं राजकारण पाहता शिवसेनेत गेल्यावर फारसं सोपं असणार नाही हे मात्र निश्चित आहे. विशाल, भाजपात जाणार अशी आजपर्यंत चर्चा होती. निवडणुकांपासून ही चर्चा सुरू होती. इतका स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध होता का की ज्यामुळे अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये प्रवेश करू शकले नाही? अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली तेव्हापासून सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडनं विरोध सुरू होता. सिल्लोडला भाजप नावालाही नव्हतं. अब्दुल सत्तार कुठलाही पक्ष तिथं टिकू देत नव्हते. तिथं आम्ही भाजप रुजवली असल्याचा तिथल्या कार्यकर्त्यांचा दावा होता. ज्या माणसांना आतापर्यंत भाजप संपवली त्याच माणसाला भाजपमध्ये घेतलं तर आमचं काय होणार अशी काहीशी चिंताही त्या कार्यकर्त्यांना होती. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं. रावसाहेब दानवे त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी सुद्धा त्यावेळेस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. महाजनादेश यात्रेच्या वेळेस जेव्हा अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी वेगळा स्टेज उभारला त्यावेळेस स्टेज समोर कार्यकर्त्यांनी, भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन सुद्धा केलं आणि दादागिरी नाही चलेगी अशा घोषणा देत अब्दुल सत्तारांना विरोध केला. त्यामुळे हा विरोध दिवसेंदिवस प्रखर होत होता. जर अब्दुल सत्तारला भाजपमध्ये घेतलं असतं तर कदाचित येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला तिथं मोठा फटका बसला असता अशीही शक्यता आहे आणि बंडखोराचा फायदा झाला असता ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कदाचित आता भाजपच्या नेतृत्वानं हा विचार केला असावा अब्दुल सत्तार यांना भाजप. बरोबर. आणि आता म्हणूनच 12:30 दुपारी नेमकं काय घडतंय त्याकडे आपण लक्ष ठेवूयात. विशाल तुर्तास, धन्यवाद तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी. तर दुपारी 12:30 अब्दुल सत्तार हे मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं कळतंय.